नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब सुरे तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जेव्हा आपण पाढेपाठ करतो तेव्हा पाढेपाठ करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात आणि आपलं पाढेपाठ होत नाहीत. मग शिक्षक बऱ्याच वेळा रागवतात, पाढे का पाठ झाले नाही तुला. तर या पाढ्याची एक जस्ट जबरदस्त टेक्निक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी या लाल कलरच्या बटणाला दाबून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन हिट करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. या व्हिडिओमध्ये 12 पासून 19 पर्यंतचे पाढे तुम्हाला कसे फास्ट करता येणार आहे ते सांगणार आहे मी. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला बघा, या ठिकाणी आपल्याला पाढे लिहिताना सर्वात आधी 12 पाढा लिहू आपण. 12 पाढा लिहिताना सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर 12 लिहिले लिहिताना इकडचा जो एक अंक आहे तो पूर्ण जसं असतं लिहून घ्यायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्यानंतर त्या साईडला जे आहे तर 2 पाडा लिहायचा. 2 पाडा आपल्या सर्वांना येतोच. मग 2 × 4 = 3 × 6 × 8 × 5 = 10 × 11 × 12 × 13 × 14 × 15 × 16 × 19 × 20 × 22 × 23 × 24 × 25 × 26 × 27 × 28 × 29 × 30 × 31 × 32 × 33 × 34 × 35 × 36 × 37 × 38 × 39 × 40 × 41 × 42 × 43 × 44 × 45 × 46 × 47 × 48 × 49 × 50 × 51 × 52 × 53 × 54 × 55 × 56 × 57 × 58 × 59 × 60 × 61 × 62 × 63 × 64 × 65 × 66 × 67 × 68 × 69 × 70 × 71 × 72 × 73 × 74 × 75 × 76 × 77 × 78 × 79 × 80 × 81 × 82 × 83 × 84 × 85 × 86 × 87 × 88 × 89 × 90 × 91 × 92 × 93 × 94 × 95 × 96 × 97 × 98 × 100 × 101 × 102 × 103 ×
ठिकाणी 12, 12 एक 12, 12 दुने 24, 12 3 36, 12 4 48। आता या ठिकाणी जेव्हा अंक जास्त येतील तेव्हा काय करायचं लक्षात घ्या, हा शून्य जो आहे तो जसा तसा लिहायचा आहे आणि ह्या 5 आणि 1ची बेरीज करायची, 5 आणि 1 6। त्यानंतर इथला सुद्धा 2 जशास्तसा, 6 आणि 1 7। त्यानंतर हा 4 जशास्तसा, 7 आणि 1 8। त्यानंतर हा 6 जो आहे जसा तसा आणि ह्या 8 आणि 1ची काय करायची, बेरीज करायची, तो होईल 9। इथंसुद्धा 8 जशास्तसा, 9 आणि 1, या ठिकाणी 10। इथे बघा 0 जशास्तसा, 10 आणि 2 12 120। तर अशा पद्धतीने आपला 12चा पाडा तयार झालेला आहे, बघा अगदी बरोबर आहे। 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 78, 12 10 120। झाला की नाही अगदी सिम्पली पाडा तयार। चला जाऊया 13च्या पाड्याकडे। बघा या ठिकाणी 13चा पाडा तयार करताना सुद्धा सेम ट्रिक आहे। काय करायचं तुम्हाला बघा, या ठिकाणी मी लिहितो 1 हे 13। आता बघा 1चं जसं तसं लिहून घ्यायचं, 2 3 4 5 6 7 8 9 10, ओके। आणि या बाजूला 3चा पाडा लिहून घ्यायचा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30, ओके। ज्या ठिकाणी 1 1 अंक आहे तो जशाच तसा लिहायचा, जसं की या ठिकाणी बघा 13, दोन्ही पण 1 1 अंक आहे, 13 1 13, त्यानंतर हे 2, इथं 26, त्यानंतर इथे 39। आता मात्र इथं अंक आले 3, या ठिकाणी 2 अंक आहे, तिकडे 1 अंक आहे। तर मग काय करायचं, हा अंक जो आहे 1 हा याच्यामध्ये मिळवायचा, 4 आणि 1 5 आणि 2 जशास्तसा, त्यानंतर 5 आणि 1 6, हा 5 जशास्तसा, त्यानंतर 6 आणि 1, या ठिकाणी 7, हा 8 जशास्तसा, 7 आणि 2 9, 1 जशास्तसा, 8 आणि 2 10, 4 जशास्तसा, 9 आणि 2 11, हा 7 जशास्तसा आणि शेवटी 10 आणि 3 13 आणि हा 0 जशास्तसा। बघा या ठिकाणी अगदी सिम्पली आपला जो आहे 13चा पाडा तयार झालेला आहे। बघा 13 1 13, 13 2 26, 13 1 39, 13 4 62, 13 6 78, 13 7 91, 13 8 44, 13 9 17, 13 10 30, असे 130 पर्यंत रेडी, ओके। चला करूया 14चा पाडा। 14चा पाडा करताना बघा काय करायचं तुम्हाला, सिम्पली इकडे 1चा पाडा लिहून घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, ओके। 4चा पाडा आपल्या सर्वांना येतो, 4चा पाडा इकडून लिहूया, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, आणि सिम्पली इकडे बेरीज केली की पाडा तयार। बघा इथे काय करणार आहे तुम्ही, 14, त्यानंतर 28, त्यानंतर हा 3 आणि हा 1, 3 आणि 1 4, 42, पुन्हा 4 आणि 1 5, 56, 5 आणि 2 7, 70, 6 आणि 2 8, 84, 7 आणि 2 9, इथे 98, 8 आणि 3 11, 2 जशास्तसा, 9 आणि 3 12, 6 जशास्तसा आणि 10 आणि 4 14 40 140। बघा या ठिकाणी 14चा पाडासुद्धा आपला तयार झालेला आहे, म्हणजे बघा किती स्पीडने तुम्ही 12 ते 19 पर्यंतचे पाडे अगदी टिक न करू शकता, तुम्हाला फक्त 10 पर्यंतचे 9 पर्यंतचे पाडे पाठ पाहिजेत, ओके हो की नाही। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। जाऊया पुढच्या पाड्याकडे। तर मित्रांनो या ठिकाणी 2 पाडे बघूया आपण, 15चा आणि 16चा। बघा मी बाकीचं इथं लिहून ठेवलेलं आहे, या ठिकाणी बघा 15 जसं तसं लिहायचं, 15 1 15। आता या ठिकाणी 1 2 आणि 1 किती झाले, 3, 0 जशास्तसा, 3 आणि 1 4, 5 जशास्तसा, 4 आणि 2 6, 0 जशास्तसा, 5 आणि 2 7, इथे 5, 6 आणि 3 9, इथे 0, 7 आणि 3
दहा, पाच जसे असता सहा, आठ आणि चार बारा, शून्य, नऊ आणि चार किती होतात, नऊ चार तेरा, पाच जसे असता सहा, दहा आणि पाच पंधरा, हा शून्य, पंधराचा पाडा रेडी झालेला आहे, अगदी बरोबर। चला इकडे जाऊया, हा आहे सोळाचा पाडा। काय करायचं आहे, सिम्पली सेम ट्रिक, पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लक्षात घ्या कशा पद्धतीने मी करत आहे, तुम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न करा। वहीवर लिहा, बघा इथे 16 सेम ॲज, आता दोन आणि एक तीन, दोन जसे असता सहा, तीन आणि एक चार, आठ जसे असता सहा, चार आणि दोन सहा, चार जसे असता सहा, पाच आणि तीन आठ, शून्य, सहा आणि तीन नऊ, इथे सहा, त्यानंतर सात आणि चार अकरा, इथे दोन, त्यानंतर इथे आठ आणि चार बारा, आठ, नऊ आणि पाच किती होतात, चौदा, इथे चार, आणि इथे बघा दहा आणि सहा सोळा, आणि शून्य जसे असता सहा। सोळाचासुद्धा पाढा अगदी सोप्या पद्धतीने आपला पूर्ण झालेला आहे। ओके, पुढचे पाढे बघायचे आहेत, नक्की बघायचे आहेत ना, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, जाऊयात पुढच्या पाड्याकडे। तर मित्रांनो, पुढचा पाडा या ठिकाणी बघा, आपला सोळाचा झालेला आहे, आपण सतराचा पाडा करूया। या ठिकाणी बघा, सतराचा पाडा आहे, कशा पद्धतीने करणार आहोत, इथे एक आणि सात जसे असतात किती होईल, सतरा, त्यानंतर दोन आणि एक इथे तीन, आणि हे चार, चौतीस, तीन आणि दोन पाच, एक जसे असतं सहा, चार आणि दोन सहा, आठ जसे असतं से, पाच आणि तीन आठ, पाच जसे असतं से, सहा आणि चार दहा, दोन शेवटचे जसे असतं से एकक स्थानचे, सात आणि चार अकरा, हे नऊ, आठ आणि पाच तेरा, हे सहा, नऊ आणि सहा पंधरा, हे तीन, आणि शेवटी दहा आणि सात सतरा, आणि हे शून्य। बघा, सतराचा पाडा अगदी बरोबर तयार झालेला आहे। मित्रांनो, समजत असेल तर लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। चला जाऊया पुढच्या गणिताकडे। या ठिकाणी पुढचा जो पाडा आहे आपला, तो आहे अठराचा, आणि अठराचा पाडा असा करणार होतो आपण, अठरा सेम ॲज, त्यानंतर दोन आणि एक तीन, हा सहा, तीन आणि दोन पाच, हे चार, चार आणि तीन सात, इथे दोन, पाच आणि चार नऊ, इथे शून्य, सहा आणि चार दहा, इथे आठ, सात आणि पाच बारा, सहा जसे असतं सहा, आठ आणि सहा चौदा, हे चार, नऊ आणि सात सोळा, हे दोन, आणि शेवटी इथे दहा आणि आठ, दहा आणि आठ अठरा, आणि हा शून्य जसे असतं असं। ओके, तर अशा पद्धतीनं हा काय झाला, अठराचा टेबल जो आहे पूर्ण झालेला आहे। एकोणीसच्या टेबलकडे जाऊया बघा, एकोणीसचा टेबल अगदी सोपा, एकोणीसच्या टेबल एरिया आपल्याला म्हणायचं म्हटलं तर खूप अडचण येते, काही जणांना तो पाठही होत नाही, पण आता या टेक्निकमुळे आपल्याला हाफ टेबल अगदी सोप्या पद्धतीनं पाठ होणार आहे। ओके ना, चला बघूया। या ठिकाणी एकोणावीस, त्यानंतर दोन आणि एक तीन, इथे आठ, तीन आणि दोन या ठिकाणी किती, पाच, सात जसे असतं से, चार आणि तीन सात, सहा, चार आणि पाच नऊ, पाच, सहा आणि पाच अकरा, इथे चार, सात आणि सहा तेरा, आणि इथे तीन, आठ आणि सात किती पंधरा, इथे दोन, त्यानंतर नऊ आणि आठ सतरा, इथे एक, आणि शेवटचं दहा आणि नऊ एकोणीस, आणि इथे शून्य। तर मित्रांनो, कसं समजलं की नाही तुम्हाला पूर्ण पाढे, तर हे अशी ट्रिक आहे पाड्याची, बारापासून एकोणीसपर्यंतचे सर्व पाडे आपण लिहू शकतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला नवीन आहात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा 12 ते 19 पर्यंतची ट्रिक अगदी छान पद्धतीने समजली पाहिजे। तुम्ही मोठ्या वर्गाचे असाल तर लहान वर्गाच्या मुलांना शेअर करा, त्यांनासुद्धा समजू द्या। ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, थँक्यू व्हेरी मच।